मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वप्रथम भटके, विमुक्त, उपेक्षित, दुर्लक्षित, वंचित समाजाला साहित्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी न्याय दिला. त्याबरोबरच स्त्रियांनाही साहित्यात पहिल्यांदा महत्त्वाचे स्थान दिले. यामुळेच अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी साहित्याचे प्रणेते आहेत, असं मत साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केलं आहे. मुक्ता साळवे साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलनाचे उद्घाटन डांगळे यांच्या हस्ते आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विश्वास पाटील यांना साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. संयोजन समिती अध्यक्ष हनुमंत साठे, प्राध्यापक डॉक्टर राज ताडेराव, सोपान खुडे, विजयबापू डाकले, डॉक्टर कालिदास शिंदे, पुंडलिक धोटवे, किरण लोंढे, सुबोध मोरे, डॉक्टर विपुल भागवत, अरुणा दिवेगावकर, डॉक्टर मोहन लोंढे आदी यावेळी उपस्थित होते. डांगळे म्हणाले की साहित्याने माणूस समृद्ध होतो. आज माणूस जात धर्मामध्ये विभागला जात आहे. अशावेळी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची गरज निर्माण झाली आहे. ते विचार अशा साहित्य संमेलनातून सर्वांपर्यंत पोहोचू शकतात. महानगरीतील आधुनिक प्रश्न, झोपडपट्टीवासियांचे जीवन साहित्यात प्रखरपणे अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळी मांडले. अण्णाभाऊ साठे यांना महानगरीय साहित्याचे जनक म्हटले पाहिजेत, कारण त्यांनीच महानगरीय साहित्याचा पाया घातला आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार विश्वास पाटील यांनी यावेळी सांगितलं. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या वक्तव्याचा माजी मंत्री रमेश बागवे यांनी निषेध करून ठराव मांडला. महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृतीला अण्णाभाऊ साठे यांचं जे अतिशय महत्त्वपूर्ण योगदान लाभलेलं आहे, तर त्या योगदानाच्या संदर्भात चर्चा व्हावी आणि समतेचा विचार व्यवहार पुढे जावा यासाठी अण्णाभाऊच्या जन्मशताब्दी वर्ष जे होतं तर ते कोरोनाच्या कालखंडामध्ये होतं, त्यामुळं आता प्रत्यक्षामध्ये कार्यक्रम घेऊ शकतो म्हणून आम्ही अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. आणि या विशेष साहित्य संमेलनामध्ये साहित्य, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या लोकलाडा असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये जे अण्णाभाऊंचं जे योगदान आहे ते योगदान पुढे आलं पाहिजे. कारण इथल्या जे साहित्य समीक्षक आहे की जे उच्च जाती आहेत, उच्च जातीय वर्गीयांचं हितसंबंध जोपासणारे, त्यांनी आयुष्यभर अण्णाभाऊंना अनुलेखाने मारण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ हे शोषित वंचित कष्टकऱ्यांचे बाजू घेऊन लढणारे होते, म्हणून आज शोषित वंचित कष्टकरी जे आम्ही सर्वजण आहोत, तर ते आम्ही सर्वजण अण्णाभाऊंच्या विचार व्यवहारांनी चालणारे आहोत, म्हणून अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलनाचं आम्ही आयोजन केलेलं. मी अविनाश रमेशदा बागवे, स्वागत अध्यक्ष साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलन 2022. खरं तर कोरोना काळामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीचं मोठे कार्यक्रम झाले नव्हते, त्याच्या पार्श्वभूमीवर हा एक पहिल्यांदाच मोठा हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम पुणे शहरामध्ये होतो आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या नावाने होतो आहे, त्याला एक वेगळं स्वरूप आहे. आणि ह्या ऐतिहासिक भूमीमध्ये म्हणजे महात्मा फुलेंची वाडा इथं आहे, इथं सावित्रीबाई फुलेंचं स्मारक आहे, पलीकडे लवजीसिंग तालीम आहे, म्हणजे ह्या पुणे शहराच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या भूमीमध्ये हे साहित्य संमेलन होतं आहे, ह्याला एक विशेष महत्त्व आहे. आणि आपण बघितलं की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, विविध भागातून सर्व साहित्यिक या ठिकाणी आले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद या संमेलनाला मिळाला आहे. आणि मी सर्व समाज बांधवांचे, सर्व साहित्यिकांचे, सर्व विविध संघटनांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना एक आश्वासित करतो की ही पहिलं पाऊल आहे. असंच दरवर्षी आम्ही साहित्य संमेलन पुण्यामध्ये भरवणार आणि विचारांची देवणघेवण होऊन आणि विचारांची मेजवानी पुणेकरांना आणि सर्व महाराष्ट्राला या ठिकाणी प्राप्त होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ते सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आज पुण्यातल्या सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी कोरोनामुळं आपल्याला या ठिकाणी साजरी करता आली नाही आणि त्याची जी उणीव होती, त्याचं जे शल्य होतं, हे आजच्या साहित्य संमेलनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्रातले योगदान आणि त्याच्यातून उतराई होऊन प्रबोधन व्हावं या कारणासाठी आजच्या साहित्य संमेलनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. साहित्य संमेलनामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही प्रमुख मागणी ठराव रूपाने संमत करण्यात आलेली आहे आणि हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी अनेक समाजबांधवांनी यात भाग घेतला. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील, साहित्यिक अर्जुनजी डांगळे, स्वागताध्यक्ष अविनाशजी बागवे, त्याचप्रमाणे ह्याचे संयोजक मुख्य सचिनजी बगाडे, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, या सर्वांनी अत्यंत मोठे परिश्रम करून
महाराष्ट्रातल्या सामाजिक समाज परिवर्तनासाठी आजचं साहित्य संमेलन हे फार मोठी नांदी ठरल।